नमस्कार मंडळी, नमस्ते. क्लासिक कलाकारीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वसलेल्या शेवरेगावची ग्रामदैवता भवानी स्वरूप श्री बांका देवी देवस्थानाबद्दल. देवगड तालुक्यात शिरगाव बाजारपेठ प्रसिद्ध आहे. तिथूनच शेवरेगावी जाता येतं. अगदी गाडीने 10-15 मिनिटात शेवरेगावात पोहोचता येतं. त्याच गावाची मुख्य ग्रामदैवत म्हणजे श्री बांका देवी देवस्थान. रस्त्यावरून सहज दिसणारं हे देवस्थान छान निसर्गाच्या कुशीत पारंपरिक शैलीमध्ये वसलेलं आहे. बघा किती छान परिसर आहे, हिरवाईने नटलेला. आणि घनदाट जंगलांच्या दाटीवाटीमध्ये हा परिसर अधिकच सुंदर दिसतो. उन्हाळ्यात थोडी हिरवळ कमी होते, पण फारसा फरक पडत नाही. उन्हाळ्याच्या दिवसातही इथे छान थंडावा जाणवतो. हाच तो शिरगावरून आलेला मुख्य रस्ता आहे आणि त्यालाच जोडून हा छोटासा रस्ता मंदिराकडे जातो. इकडे वरती आपण लहान मोठ्या गाड्या सुद्धा नेऊ शकतो. पावसाळ्यात दोन्ही बाजूला घनदाट झाडींमुळे इथून यायला खूप छान वाटतं. जत्रेच्या वेळी या रस्त्यावर आकर्षक रोषणाई केलेली असते, तेव्हा हा परिसर अधिकच खुलून सुंदर दिसतो. हे बघा, हे आलं आपलं श्री बांका देवी देवस्थान. ठिकाण बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की एका छोट्याशा पठारी भागावर मंदिर वसलेलं आहे. कोकणातली जुनी पारंपरिक शैलीमधली कौलारू मंदिरे फारच कमी प्रमाणात उरली आहेत. त्यातलंच हे एक अस्सल कोकणी शैलीतील कौलारू धाटणीचे श्री बांका देवी मंदिर. गावोगावी सिमेंट काँक्रीटचे स्लॅब घालून आणि मोठे मोठे नक्षीदार कळस बसवून हल्ली मंदिरे बांधण्याचे फॅड आले. पण इथे अजून तरी हे देवस्थान जुन्या पारंपरिक शैलीमध्येच उभे आहे. आजूबाजूला आईसपाईस परिसर आणि मोठे मोठे वृक्ष आणि संपूर्ण निसर्गसंपदा हे बघितल्यावर आपल्या तन्मनावरही एक सकारात्मक परिणाम जाणवतो. ते तुम्ही स्वतः इथे आल्यावर नक्कीच तुम्हालाही जाणवेल. मंदिरापर्यंत शासनामार्फत रस्त्याचे चांगले डांबरीकरण केलेले आहे, त्यामुळेच इथपर्यंत चारचाकी गाड्या आपण घेऊन येऊ शकतो. हे पारिजातकाचं झाड आहे, बघा किती मोठं आहे. सकाळीच पारिजातकाच्या फुलांचा सडा खाली पडलेला असतो. केशरी देठ आणि बाकी पाकळ्या पांढऱ्या शुभ्र असल्यामुळे पारिजातकाचं फूल सुरेख दिसतं. तर हे आहे श्री बांका देवी मंदिर आणि समोरचं अंगण. तुळशी वृंदावन तसेच दीपस्तंभ सुद्धा आहे. समोर आंब्या काजूच्या मोठमोठ्या बागा सुद्धा आहेत. चला आता मंदिरात जाऊया. पावसाळ्याच्या दिवसात इथे व्यवस्थित चाला, नाहीतर शेवाळांमुळे घसरून पडण्याची नामुष्की येईल. तर हे बघा, इथून प्रवेश आहे. वरती इथे श्री बांका देवी मंदिर असा बोर्ड सुद्धा दिसतो. आपण आज जाऊया. हा मंदिराचा सभा मंडप आहे, छान प्रशस्त जागा आहे. यालाच समतळ असं जरा खोलगट भागात गर्भगृह आहे. गर्भगृहाची वेगळी अशी खोली केलेली नाही आणि समोरून पाहिल्यास 3 मुख्य पाषाणस्वरूप मूर्त्या आपल्या नजरेस पडतात. तर मंडळी, हे बघा, हे आहे मंदिराचे गर्भगृह. मुख्य पाषाणस्वरूपात इथे आपल्याला 3 मोठ्या मूर्त्या दिसत आहेत. त्यातील मधली मूर्ती बघा, महिषासूर मर्दिनी स्वरूपात अर्थातच भवानी स्वरूप श्री बांका देवीची आहे. आणि इतर अनेक देवदेवतांची तत्व या गर्भगृहात वसलेली आहेत.
कोकणात सर्वसाधारणपणे जशी मुख्य देवतेच्या आजूबाजूला इतर अनेक देवदेवतांची तत्व स्थापन केलेली दिसतात, अगदी तशीच इथेही आहेत. हा बाराचा पूर्व ही मर्यादा पांढरा माऊली भगवती महालक्ष्मी रवणा उगादेवी ब्राह्मण उवा ब्राह्मण तो असं माझ्या माहितीप्रमाणे दिसन गांगो हा तर याचं नाव एवढं मला माहिती नाही. ही कुळकर थळकार कुळकर थळकार आणि कुळकार हा पुरवणी पुरवणारा हे भाषण पूर्व मर्यादा माऊली महालक्ष्मी पूर्व मर्यादा इथे नक्की कोण ते हे माहिती नाही. बाराचा खुनी बाराचा निर्वशी भूमिका निर्वशी बाराचा निर्वशी भूमिका निर्वशी बारा बाराचा खुनी मर्यादेचा खुनी हे स्वदेव आहे तिथे इथून थानेश्वराची स्व पूजा केली आहे. काहीजणांचं मत आहे की आणि मती रचवल्या ती मारून मती रचवल्या त्यात रचवल्या भगवती काळ काही भगवती काळ काही तर मंडळी अशा प्रकारे आमच्या बाबांनी शक्य होईल तेवढ्या इथल्या देवतांची माहिती आपल्याला दिलेली आहे. बऱ्याच लोकांना ते माहीत सुद्धा नसते. इकडे मंदिरात छान प्रसन्न वाटतं आणि मुख्य म्हणजे इथे खूप थंडावा जाणवत असतो. लहान मोठ्या घंटा बघा कशा टांगून ठेवल्यात. आपण आता बाहेर जाऊया चला. रिमझिम पाऊस चालू आहे. कोकणात ऊट सूट संततधार पावसाची चालूच असते. इथे बघा छान प्रशस्त असं तुळशी वृंदावन बांधलंय आणि त्याच्या बाजूलाच भर भक्कम असा दीपस्तंभ आहे. खूप सुंदर दीपस्तंभ बांधलेला आहे. देवस्थानासमोर दीपस्तंभ असल्यावर एक वेगळीच शोभा मंदिरांना येते. कोकणात असे सुंदर दीपस्तंभ कमी जास्त प्रमाणात सर्वच मंदिरांसमोर तुम्हाला दिसतील. पूर्वी विजेचे दिवे नसताना त्यावर सुंदर तेलातुपाचे दिवे लावून रोषणाई केली जायची, पण हल्ली ते प्रमाण कमी झाले आहे. इथे उत्सवाच्या दिवसात वयस्कर वृद्ध व्यक्तींना महाप्रसाद घेण्यासाठी अशी बैठक व्यवस्था केलेली आहे आणि या बाजूला भव्य मंडप घालून भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही मंदिराची दक्षिण बाजू आहे. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की श्री बांकादेवी मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. दरवर्षी माघ शुद्ध षष्टीला म्हणजेच साधारण जानेवारी शेवट किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला माघी गणेश जयंतीच्या 2 दिवसांनी इथे मोठी वर्धापन दिनाची उत्सव यात्रा भरते आणि भाविकांची प्रचंड गर्दी इथे जमा होते. दक्षिणेकडे थोडी घनदाट झाडी आणि ओहळ असून त्यापलीकडे विस्तीर्ण मैदानाचे माळरान आहे. तिकडे ती दूरवरून लालसर शेड दिसते. तिथे ह्या गावची स्मशानभूमी आहे. बघा ना किती छान निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर वसलेलं आहे. ही मंदिराची मागची बाजू आहे. इथे चिरेबंदी तटाप्रमाणे हा भाग बांधून घेतलेला आहे. तसेच फार पूर्वीची जुनी देवांची पाषाणेही झाडांखाली ठेवलेली आहेत. इथे एका शेतकऱ्याची दंतकथा सांगितली जाते. फार पूर्वी इथे शेती करत असताना एका शेतकऱ्याचा नांगर मातीत रुतून अडकला. तो पुढे जाईना बैलही हैराण झाले. तर त्या शेतकऱ्याने
रुतलेल्या नांगराच्या जागी थोडे खोदकाम केले आणि त्याला चक्क एक देवीचे पाषाण सापडले. मग सर्व हकीकत गावातील लोकांना सांगून त्या पाषाणाची विधिवत प्रतिष्ठापना केली गेली. छोटे खाणी मंदिर बांधले गेले आणि बांधावर प्रकट झाली म्हणून बांका देवी या नावाने स्थानिक लोकांद्वारे ते नाव स्थिर झाले. आता पाऊस वाढायला लागलाय. आपण रस्त्यावरून चालत आलो तीच ही मंदिराची उत्तर बाजू आहे. ते समोरचं पारिजातकाचं अर्थातच प्राजक्ताचं झाड. हा डावीकडे तुम्हाला दिसतोय तो रंगमंच बांधलेला आहे. दशावतारी नाटके, भजने, सांस्कृतिक कार्यक्रम इथेच या रंगमंचावर नियोजित केले जातात. तर अशा प्रकारे हे श्री बांका देवी देवस्थान येथील शेवरे महाळुंगे शिरगाव पंचक्रोशीतील महत्त्वाचे देवस्थान आहे. तसेच येथे नवसगार आणि काऊलप्रसादही घेतले जातात. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी म्हणून श्री बांका देवी आईचा इकडे नावलौकिक आहे. तसेच इकडे श्री ठाणेश्वर देवालय, श्री गांगो देवस्थान, श्री भवानी माता मंदिर अशी श्रद्धास्थाने आहेत. देवी भवानी स्वरूपच महिषासुरमर्दिनी चतुर्भुजा कमल खड्ग तलवारधारिणी श्री बांका देवीची तुम्हा आम्हा सर्वांवर कृपादृष्टी असो हीच सदिच्छा. श्री बांका देवी वर्धापन दिन सोहळा उत्सवाची व्हिडिओज मी यापूर्वीही अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही आवर्जून पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स विभागात मला नक्की कळवा. माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. धन्यवाद.